मी अंकिता पवार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज दाखल करून घेण्यात आले, मात्र वैध आणि अवैध अर्जांवरून बराचसा गोंधळ उडाला. निवडणूक अधिकाऱ्यांनीच राजीनामा दिला, त्यानंतर तातडीने वकिलांनी बैठक घेऊन ही निवडणूक रद्द झाल्याचे जाहीर करून नव्याने तारीख जाहीर केली जाईल असे स्पष्ट केले. कोलकाता येथील डॉक्टर परिभा मुखर्जी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत शहरातील सर्व डॉक्टरांनी सोमवारी आपली सेवा बंद ठेवली. या हल्ल्याच्या निषेधार्थ दवाखाने, हॉस्पिटल, लॅबोरेटरी सोमवारी सकाळी 6 पासून बंद करून डॉक्टरांनी 10 वाजता संभाजी चौकातून निषेध मोर्चा काढला. चन्नम्मा सर्कल येथे डॉक्टरांनी काही काळ निदर्शने केली, तेथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तेथे जिल्हाधिकारी डॉक्टर एस बी बोमनहळी यांना निवेदन देण्यात आले. हेस्कॉमने वडगाव परिसरात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यासाठी अनेक ठिकाणी खोदाई केली आहे. ड्रेनेज पाईपला आणि चेंबरला लागूनच या वाहिन्या घालण्यात आल्या आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेज व चेंबर फुटून पाणी रस्त्यावर व जमिनीमध्ये मुरत आहे. हे पाणी अनेक विहिरींमध्ये मिसळत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मोठा फटका बसत असून तातडीने त्या ड्रेनेजची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी नगरसेवक रतन मासेकर यांनी प्रादेशिक आयुक्त पी ए मेघण्णावर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ईव्हीएम यंत्राद्वारे लोकसभा निवडणुकीचे मतदान करण्यात आले, मात्र मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी तफावत निर्माण झाली आहे, तेव्हा यापुढे ईव्हीएमवर निर्बंध घालावेत या मागणीसाठी जिल्ह्यातील आरपीआय संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. कर्नाटक एअर स्क्वाड्रन तर्फे जाधवनगर येथील एनसीसी कार्यालयात छात्रांसाठी वार्षिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणात 400 छात्र सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, शिस्त वाढीस लागावी हा या शिबिराचा हेतू आहे. तसेच फायरिंग, ड्रिल, शस्त्र हाताळणी याचे ज्ञान त्यांना मिळावे यासाठी शिबिर आवश्यक आहे. याशिवाय सामाजिक कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास याचेही प्रशिक्षण शिबिरामध्ये देण्यात येत असून वायू सैनिक कॅम्प तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी होण्याचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. येळूर येथील राजहंस गडावर कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने वटपौर्णिमा सणानिमित्त रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. वटपौर्णिमा या दिवशी शहर परिसर व ग्रामीण भागातील महिला वर्गाकडून उंबर, पिंपळ, बेल या वटवृक्षाची पूजा करण्यात येते. त्यामुळे पर्यावरण संतुलित राहण्यासाठी झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, तरच पर्यावरण समतोल राखता येईल असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून नागरिक संदेश दिला. येळूर सह परिसराला वरदान ठरलेली कृष्णा नदी गेल्या 3 महिन्यापासून कोरडी पडली होती, यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. जून महिना निम्मा संपला तरी पाऊस झाला नाही, याचा शेतीवर परिणाम होत होता. अखेर राजापूर बंधाऱ्यातून कृष्णेला पाणी आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. चिकोडी सह रायबाग, कागवाड तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील डॉक्टरांवर झालेला जीवघेणा हल्ला तसेच गेल्या काही दिवसात देशात डॉक्टरांना दोषी धरून डॉक्टरांवर होणारे हल्ले याचा निषेध करण्यासाठी निपाणीत सोमवारी दिवसभर खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सूचनेनुसार निपाणी शाखेच्या वतीने हा बंद पाळण्यात आला. तसेच संकेश्वरमध्येही बंदला 100% प्रतिसाद मिळाला. दरम्यान या बंदमुळे रुग्णांची मात्र तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यड्राव येथील ब्लू स्टार वाईन्स या दारू दुकानाचा परिसरातील महिला व नागरिकांना त्रास होत आहे, त्यामुळे हे दारू दुकान बंद करावे या मागणीसाठी सोमवारी महिला व ग्रामस्थांनी यड्राव येथे रायबाग चिकोडी या मुख्य मार्गावर रास्ता रोको करून आंदोलन केले. परत भेटू अल्पशा विश्रांतीनंतर. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षाने संख्याबळाची चिंता करू नये, आपण नव्या उत्साहात एकत्रपणे काम करू, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. जनतेने देशाची सेवा करण्याची आपल्याला आणखीन एक संधी दिली आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत असणे महत्वाचे आहे, त्यामुळे संख्याबळाची चिंता विरोधी पक्षाने सोडावी. विरोधी पक्षाचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मूल्यवान असेल. संसदेत आपण निष्पक्ष होऊन काम करू, यावेळी संसदेत जनतेच्या हिताचं अधिक काम होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात चमकी या तापाने थैमान घातलंय. या तापाने मृत्युमुखी पडलेल्या लहान मुलांची संख्या 125 वर गेली आहे. अजूनही हा ताप आटोक्यात आला नसून गंभीर चिंता व्यक्त करण्यात येते. अॅक्यूट इन्सेफलायटिस सिंड्रोम असं या तापाला म्हटलं जातं. लहान मुलांना या तापाची लागवण होते आणि त्यांची तब्येत झपाट्याने खालवते आणि ते मृत्यूच्या दारात ओढले जातात. या तापाच्या प्रकोपाने बिहार हादरून गेलंय. वायू चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक भागांना मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 20 जून पर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 20 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्याकडे लोकसभेच्या सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली. वीरेंद्र कुमार आता सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. वीरेंद्र कुमार यांचा हा प्रवास थक्क करणारा असाच आहे. सभापती असलेले कुमार कधी काळी पंचर काढण्याचं काम करत होते. नव्या लोकसभेच्या सभापतीपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे देशाचं लक्ष होतं. 17व्या लोकसभेच्या हंगामी सभापतीपदी भाजपचे खासदार डॉक्टर वीरेंद्र कुमार यांची निवड झाली आहे. ते 6 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. या मताधिक्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी महाराष्ट्रभर ईव्हीएम हटाओ देश बचाओ पुकारले आहे. राज्यभरात जिल्हा आणि तालुका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कोलकातामध्ये ज्युनियर डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी संप पुकारला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, डॉक्टरांना सुरक्षा पुरवा अशा मागण्या करत हा संप पुकारण्यात आलाय. या बंदामुळे मुंबईसह दिल्ली भोपाळ रोहतक या ठिकाणीही वैद्यकीय सेवांवर याचा परिणाम झाला आहे. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमधील 20 डॉक्टर्स आज संपावर आहेत. आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला संप सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री जिन्नत अमान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी पानिपत चित्रपटात जिन्नत अमान छोटेखानी भूमिका साकारणार आहे. अफगाण आणि मराठ्यांमध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर या सिनेमाचं कथानक बेतलेलं आहे. अहमद शाह अब्दालीची व्यक्तिरेखा अभिनेता संजय दत्त साकारत असून त्याला लढा देणारा मराठी योद्धा सदाशिव रावांच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन कपूर झळकणार आहे. जिन्नत अमान या चित्रपटात सकीना बेगमची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. असं काय आहे जे बॉलिवूड अभिनेता करू शकत नाही, असा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडला आहे. रणवीर सध्या क्रिकेट कॉमेंट्री मध्ये आपला हात आजमावत आहे. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात रणवीर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या सोबत डान्स करताना दिसत आहे. हे दोघं बदन पे सीताने लपेटे या गाण्यावर फिरकताना दिसणार आहेत. रणवीर आणि गावस्कर यांचा हा डान्स व्हिडिओ हरभजन सिंगने त्याच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला. फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट वरून आजपासून मोबाईल फोनांचा सेलला सुरुवात होत आहे. या सेल दरम्यान अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्टच्या ऍपवर या ऑफरची माहितीही देण्यात आली आहे. हा सेल 17 जून पासून 21 जून पर्यंत चालणार आहे. याचबरोबर आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री.
सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चैनल आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा।